Hi friends, today's lecture we have discussed once again write a program to display all even numbers, all even numbers between 1 to 100. ओके, तो आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहे, तर सगळे जे इव्हन नंबर्स आहेत 1 to 100 मधले सगळे इव्हन नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आणि ते फाइंड आउट करून आपल्याला ते डिस्प्ले करायचे. ओके, सो 1 ते 100 मध्ये जे काय इव्हन नंबर आहेत ते इव्हन नंबरची सिरीज आपल्याला डिस्प्ले करायचे. हा आपण एक्झाम्पल याच्यामध्ये घेणार आहे. एक्साम्पल काय आहे पाहूया. फर्स्ट हॅश इन्क्लूड stdio.h, सेकंड वन इज देअर हॅश इन्क्लूड conio.h, देन नेक्स्ट वन व्हाईल मेन कर्ली ब्रॅकेट ओपन, then integer I integer I घेतला आपण याच्यामध्ये सेमिकोलन. नेक्स्ट वन clr scr नेक्स्ट, त्याच्यानंतर printf slash n display all even number between 1 to 100. Display one. Next here for loop get the for I is equal to 1, then I less than equal to 100, then I plus plus curly bracket open, then next one याच्यामध्ये use करूया if I mod 2 equality 0 curly bracket open printf slash t percent d comma I, then curly bracket close, then next one once again another curly bracket one close last get ch curly bracket close. हा एक्झाम्पल आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. या एक्झाम्पल मध्ये काय लिहिले की ऑल इव्हन नंबर्स दिलेले आहेत आणि हे इव्हन नंबर्स आपल्याला काय करायचे डिस्प्ले करायचे. दिलेल्या एक्झाम्पल मध्ये सगळे इव्हन नंबर आपल्याला फाइंड आउट करून ते आपण ही डिस्प्ले करूयात. एक्झाम्पल मध्ये काय आहे किंवा कशासाठी एक्झाम्पल चेक करूयात. पहा, राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले ऑल इव्हन नंबर्स बिटवीन टू 1 to 100. इथं इव्हन नंबरचा जो प्रोग्राम आहे हा इव्हन नंबर आपण कॅल्क्युलेट करायचे. इव्हन नंबर म्हणजे काय की ज्या संख्येला दोनने भाग जातो त्या संख्येला आपण इव्हन नंबर म्हणतो. आपण इथे काय वापरलं की प्रिंटेड मध्ये वापरलं की स्लॅश एन डिस्प्ले ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 to 100. लूप स्टेटमेंट यूज केला आय इज इक्वल टू 1, आय लेस दॅन 100, आय प्लस प्लस. ओके, तर तिथं आता आय ची व्हॅल्यू आपण इथं जर चेक केली तर आय ची किती आहे, आय ला इनिशियलाइज झालेली व्हॅल्यू 1 आहे आणि इथं लेस दॅन इक्वल टू आपण इथं 100 कन्सिडर केलं. तर 1 हा 100 पेक्षा लहान आहे, कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू झाली की लगेच कुठे गेला, इफ आय मॉड टू इक्वेलिटी 0. आता आय मॉड इक्वेलिटी 0 जर गेला आय ची व्हॅल्यू किती आपल्याला मिळाली, तर आय ची व्हॅल्यू मिळाली 1 भागिले 2 केलं तर इथं आपल्याला जी व्हॅल्यू मिळते तर इथं 2 ने भाग जात नाही तर रिमाइंडर ऍज इट इज आला 0 ने भाग केला. ओके,
हिथ दोन ठेवला तर इथं भाग जात नाही. ओके, तर हिथं ही संख्या काय झाली? फॉल्स. संख्या फॉल्स झाली नंतर काय झालं की हा कर्सर हा हिथून अपडेट झाला. आता आयची व्हॅल्यू आपण इथं मांडून घेऊया. इथे किती आहे? आय इज इक्वल टू आय प्लस वन केला तर आयची व्हॅल्यू किती आहे? एक अधिक एक बरोबर किती मिळणार आहे इथं? दोन. ओके, तर इथं पहा इथं कंडिशन मधली व्हॅल्यू किती मिळाली? दोन मिळाली. मग इथं कंडिशन चेक केली. इथं दोन हा शंभर पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू झाली की लगेच कुठे गेला? इफ. इफ मध्ये काय घेतलाय तर की आय मॉड टू इक्वॅलिटी झिरो. आय मॉड टू इक्वॅलिटी झिरो जर दिला तर इथं काय होतं? इफ आय मॉड टू इक्वॅलिटी झिरो तर आयची व्हॅल्यू किती मिळाली असेल इथं? तर आयची व्हॅल्यू इथे मिळाली दोन. दोनला दोन ने भाग जातोय म्हणजे रिमाइंडर झिरो उरला आणि भाग किती गेला? एक. सो पहिली संख्या काय मिळाली की आयला भाग गेला. आयची व्हॅल्यू किती मिळाली? दोन. दोनला दोन ने भाग जातोय रिमाइंडर झिरो उरला. लगेच कर्सर कुठे गेला? प्रिंट एफ. प्रिंट एफ मध्ये काय मिळाला? स्लॅश टी. इथं टॅब घेतला परसेंटी आय. सो इथं आय पहिला प्रिंट किती झाला इथं? हा दोन प्रिंट झाला. देन नेक्स्ट वन परत आणखी एकदा आय हा इन्क्रीमेंट झाला. आता आयची व्हॅल्यू किती आहे? तर दोन अधिक एक इथं मिळाला तीन. ओके, तर तिथं परत चेक केलं तिथं आयची व्हॅल्यू किती आहे? तर तिथं तीन ही व्हॅल्यू मिळाली. तर तिथं ती तीन घेतली. तीन हा शंभर पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू झाली की लगेच कुठे गेला? इफ आय मॉड टू कडे गेला. इफ आय मॉड टू मध्ये काय दिलाय? तर तिथं आयची व्हॅल्यू आपण इथं जर पाहिली तर तिथं किती आहे इथं चेक करूयात. आता इथं भाग घालवला तीन भागिले दोन तर तिथं भाग दोन ने जातोय पण रिमाइंडर किती उरतोय? एक. सो कंडिशन काय झाली? फॉल्स. कंडिशन फॉल्स झाली की आयची एक व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली. आता किती आहे? तीन अधिक एक चार. ओके, इथं चार झाला. परत तिथं कंडिशन चेक केली. आता इथं कंडिशन किती आहे? तर तिथं कंडिशन मधली व्हॅल्यू जी आहे ती चार. चार हा शंभर पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू झाली की परत आपण इथं ह्या कंडिशन मध्ये येऊ, ह्या सिच्युएशन मध्ये येऊन पाहूया. इफ आय वॉन्ट टू इक्वॅलिटी झिरो आयची व्हॅल्यू किती आहे? तर आय किती मिळाली इथं? चार. चार भागिले दोन केला तर पे दोन्ही चार. भाग दोन ने गेला रिमाइंडर किती उरला? फोर. सो प्रिंट एक मध्ये गेला स्लॅश ते आय डिस्प्ले केला तिथं मिळाला चार. देन नेक्स्ट वन परत आयची व्हॅल्यू एक ने इन्क्रीमेंट झाली. आता किती आहे? चार अधिक एक बरोबर किती झाला इथं? पाच. ओके, तिथं आयची व्हॅल्यू तिथं हे पाच झाली. इथं पाच हा शंभर पेक्षा लहान आहे. कंडिशन टू वगैरे तिथं चेक केला. इफ आय मॉड टू इक्वॅलिटी झिरो तर चेक करूया तिथं भाग जातो आहे का किंवा आन्सर काय येते आहे. सो इथं घेतला पाच भागिले दोन बे दोन्ही चार रिमाइंडर एक. कंडिशन फॉल्स. देन आणखी एकदा इन्क्रीमेंट झाले. इथे किती मिळाला? पाच अधिक एक बरोबर किती झाला इथं? सहा. ओके, तर इथं व्हॅल्यू कंडिशन मधली किती मिळाली इथं? सहा. इथं इथं चेक केली की सहा दहा शंभर पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू. लगेच नेक्स्ट आपण याच्यामध्ये घेतला इथं आहे सहा भागिले दोन व्यतिरिक्त सहा रिमाइंडर झिरो उरला भाग तीन ने गेला. म्हणजे इथं प्रिंट एफ मध्ये आय हा प्रिंट केला स्लॅश टी परसेंट आय हा इथे मिळाला सहा. देन नेक्स्ट परत पुढे आलो आपण. आय आणखी एक ने इन्क्रीमेंट झाला. आय आता किती आहे? तर सहा. सहा अधिक एक बरोबर किती किती मिळाला? सात. सात मिळाला. इथं चेक केली कंडिशन. कंडिशन मधली व्हॅल्यू किती आहे इथं? तर इथं कंडिशन मधली व्हॅल्यू जी आहे किती मिळाली? सेवन. परत इथं कंडिशन चेक केली. सात हा दहा शंभर पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू झाली की परत पुढे आपण इथं आलो आणि चेक केली कंडिशन मध्ये काय होतंय ते. सो इथं मांडून घेतला सात भागिले दोन बेत्रिक सहा रिमाइंडर एक उरला कंडिशन फॉल्स. कंडिशन फॉल्स झाली की लगेच कुठे गेला? आणखी एक इन्क्रीमेंट झाला. आता इथं किती सात अधिक एक बरोबर आठ. ओके, तर तिथं कंडिशन मधली व्हॅल्यू चेक केली तर इथं किती आहे? कंडिशन मधली जी व्हॅल्यू आहे ती कंडिशन मधली व्हॅल्यू आहे ते आठ. आठ हा शंभर पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू. लगेच कुठे गेला? इफ आय आय मॉड टू. आता आयची आयकडे जर व्हॅल्यू बघितली तर इथं व्हॅल्यू किती आहे? तर इथं आपण भाग घालवला आठ भागिले दोन बे आठ चार गुणी आठ. ओके, भाग चार गेला रिमाइंडर झिरो उरला. म्हणजे नेक्स्ट वन प्रिंट एक मध्ये हे जो व्हॅल्यू किती डिस्प्ले करेल? आठ. त्याच्यानंतर आणखी एक ही व्हॅल्यू इन्क्रीज झाली. आता इथे किती आहे? आठ अधिक एक बरोबर नऊ. परत इथे चेक केला. इथं कंडिशन चेक केली इथं नऊ हा शंभर पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू आहे. परत इथं भाग घालवण्याचा प्रयत्न केला तर इथं भाग जातोय का नाही ते चेक करूयात आपण इथं. ओके,
नौ भागिले दोन बेचो आठ रिमाइंडर एक भाग किती गेला चार ने कंडीशन फॉल्स कंडीशन फॉल झाली इथं आणखी एक मिनिट भागिले देतात नऊ अधिक एक बरोबर दहा इथं आणखी एक कंडिशन चेक केली कंडिशन मध्ये व्हॅल्यू बघितली आपण इथे किती आहे तर दहा कंडिशन लेस दॅन इक्वल टू हंड्रेड रिटर्न नेक्स्ट वन परत आपण इथं कंडिशन चेक केली कंडिशन मध्ये काय आय मॉड टू इक्वलिटी झिरो आता इथं आय ची व्हॅल्यू किती आहे दहा भागिले दोन दे पंच दहा इथं रिमाइंडर उरला दहा पाच इथं नेक्स्ट वन व्हॅल्यू जी मिळाली तर ती दहा सो बाकी कंडिशन कुठपर्यंत चालू होणार आहे तर तिथपर्यंत आपली व्हॅल्यू कुठपर्यंत मिळणार आहे शंभर पर्यंत अशी व्हॅल्यू डिस्प्ले होणार आहे सो इथे किती असेल दोन बारा चौदा समथिंग अठ्ठ्याण्णव लास्ट वन व्हॅल्यू घेतली पण इथं हंड्रेड तिथं इक्वलिटी चेक करूया तिथं बोलतात तिथं हंड्रेड अँड हंड्रेड इक्वलिटी सो इथं भाग घालवला इथे कितीने भाग गेला तर पन्नासने भाग गेला रिमाइंडर किती उरला झिरो सो लास्ट वन व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला इथं हंड्रेड इथपर्यंत व्हॅल्यू काय झालं इथं कंडिशन ही सॅटिस्फाईड झाली म्हणजे इथं जे काय आहे हे इव्हन नंबर रेशियो डिस्प्ले झाले इथं डिस्प्ले ऑल इव्हन नंबर्स बिटवीन वन टू हंड्रेड ओके तर इथं हा एक ते शंभर मधले सगळे इव्हन नंबर्स डिस्प्ले झाले आणि ह्या इव्हन नंबर्सचा यूज करून आपला जो डेटा आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण इथं डिस्प्ले करून घेतली सो प्रोग्रामचा जो टायटल आहे तो ऑफ टायटल काय आहे तर राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले वन टू हंड्रेड इव्हन नंबर्स बिटवीन वन टू हंड्रेड नंबर्स इव्हन नंबर डिस्प्ले करायचे तो ओके okay.